पतंग फाटली. बाई मी पतंग उडवित होते. उडव आल्या. वा बच्चा तुला कसं वाटतं पतंग उडवून? छान वाटते. चला घ्या खाली आणा पतंग बेटा. गष्टा खाली घे. खाली घे 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 खाली घे खाली घे अजून खाली. व्हेरी गुड. घे खाली घे घे खाली घे खाली. तर मित्रांनो, बच्चा खूप दिवसापासून बोलत होता की मला पतंग उडवायच्या, कारण बच्चानी माझा एक व्हिडिओ बघितला होता पतंग उडवायचा. त्याच्यामुळे बच्चा बघा कसा पतंग उडवतोय. आज मला वाटतं मकर संक्रांत होऊन गेली, त्याच्यानंतर मी 5-7 दिवसांनी बच्चाला इथे घेऊन आलोय पतंग उडवायला. बच्चा तुला कसं वाटतं पतंग उडवून? छान वाटते. व्हेरी गुड प्रतिभा, पतंग उडवलीस ना तू. कसं वाटलं? उडवलं छान वाटलं. आणि पतंग तुम्ही बघू शकता एकदम कायदेशीर पद्धतीने बदललेली आहे. पतंग आहे बघा एकदम कडक. आणि हे दोघं बघा इथे पतंग उडवतात. दोघे मायलेख मायलेखा पतंग उडवते बेटा. आणि हा सीन बघा तुम्ही. तर मित्रांनो, हा आहे मम्माचा व्हायटामिन सी डेली ग्लो फेस सिरम विथ व्हायटामिन सी अँड टर्मरिक फॉर रेडियंट स्किन. 50x व्हायटामिन सी हे युज करायच्या अगोदर आपल्याला ही बॉटल जी आहे पहिला शेक करायची आहे. 5% व्हायटामिन सी हेल्प ब्राइटन स्किन. मेड सेफ आहे. डर्मोटोलॉजिकली टेस्टेड आहे. 5% नायसिनामाइड प्रमोट्स इवन स्किन टोन आणि सूट करतो प्रत्येक प्रकारच्या स्किन साठी. हा सिरम जो आहे तो पूर्ण ऍब्झॉर्ब झालेला आहे. पहा तुम्ही बघू शकता. टर्मरिक रिव्ह्यू नॅचरल ग्लो. चांगला रिझल्ट पाहायचा असेल तर तुम्ही हे दिवसातून 2 वेळा युज करू शकता. मम्मा अर्थ हा एक प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे. जितकं प्लास्टिक ते युज करतात त्यापेक्षा अधिक प्लास्टिक ते रिसायकल सुद्धा करतात. 2025 सालापर्यंत 1 मिलियन रोप रोपण्याचं मम्मा अर्थचं मानस आहे. हे प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे असेल तर अमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट, पर्पल इत्यादी ऑनलाईन ऍप वर सुद्धा अवेलेबल आहेत, किंवा आपल्या आजूबाजूच्या जनरल स्टोअर्स मध्ये सुद्धा तुम्हाला मिळतील. हा माझा कुपन कोड आहे. हा युज केला तर तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल फक्त मम्मारच्या ऑफिशियल ऍप आणि वेबसाईट वर. लिंक इन डिस्क्रिप्शन. सीन बघितलं तुम्ही. सनसेट आहे खूप छान प्रकारे असा एकदम. इथे हा व्ह्यू आहे. हा एकदम चारी बाजूने चोहीकडे एकदम पूर्ण शांत वातावरण. हा बेटा कुत्तू आहे. कुत्तू आहे बेटा. चला बेटा घष्टा घष्टा आहे घे. चला घष्टा फटाफट. चला खाली उतरव पतंग. पतंग खाली आणा. पतंगीला खाली आणा. चला खाली आण पतंगीला. खाली उतरव. असं पकड. मी दाखवतो तुला खाली कशी आणायची. पकडे मी पकडते. चला घ्या खाली आणा पतंग बेटा. घष्टा खाली घे. खाली घे 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 खाली घे. खाली घे अजून खाली. व्हेरी गुड. घे खाली घे घे खाली घे. खाली घे अजून खाली. व्हेरी गुड व्हेरी गुड. घे खाली घे. खाली घे. खाली घे. घसीट घसीट. खाली घे. व्हेरी गुड. घे खाली फटाफट. घे खाली घे. खाली घे. घे खाली घे. खाली चला बसला त्याच्या बरोबर. हा बेटा पतंग उडवतो तू. बच्चा एवढीच आहे पण त्याला बघा आता पासूनच पतंग उडवायचं. घसीट 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 बेटा. वरती गेली. अशी घसीट. खाली घसीट. अशी वरती गेली. वरती गेली. हा गेली. गाणं बोल ना. घसीट 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 घसीट. खाली खाली गे. खाली गे. खाली गे. अरे खाली धागा सोड वेदान बेटा. खाली घे. अशी घसीट ना. आची 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 आची. खाली घे. तशी ना बच्चा. तुला दाखवते ये. अरे तू इथं पकड. मी दाखवते तुला. अरे दाखवते. मग दाखव ना लवकर मला. चल तुला नाही येत. चल नाही येत. चल कसं नाही. उडव आल्या. वा वा वा. दोघी मायले का पतंग उडवतात आपल्या भाषेत. सोड बघायला. आधी पूर्ण खाली आणले. हळूहळू ढील दे ना. हा दे ढील. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. वरती जाऊ दे जाऊ दे. अजून जाऊ दे जाऊ दे. बस
बस आली घे खाली घसीट घसीट कुठे कुठे गेली बेटा पतंग अरे बापरे कची बेदान तुला कसं वाटलं रे पतंग उडून छान वाटलं पप्पाने तुला पतंग दिली ना उडवायला पप्पाला थँक्यू बोल अरे वा चला उडवा घसीट 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 मम्मीला दे बच्चा मला पतंगीला हात पण लावून देत नाही आणि बोलतो तू नको उडू मी उडवतो मैदान दे ना मी उडवते ना मैदान तू हे पकड ना हे बेटा मम्मीला दे ना उडवायला पतंग मम्मीला दे अरे वा बच्ची वा 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 त्या बच्च्यानी फिरकी पकडली आणि प्रतिभाची पतंग उडवायची स्टाईल बघा दोघ माहिले अरे येते अरे अरे येते रे प्रतिभाला प्रतिभा शिकली ऐकाय नाही प्रथम पतंग बघा अशी झुलते एकदम बच्ची पतंग कुठे आहे कुठे वरती आहे अरे वा वा अरे बापरा अरे बापरा प्रतिभा पत भडकले प्रतिभा भडकले बाबा घसीट 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 आई शाबास घसीट लवकर हा घसीट हा आता सोड दे आता बच्चीडा घसीट 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 मांजा व्हेरी गुड हे बेटा घसीट तू मांजा घसीट चल फटाफट घसटा बाई मी पतंग उडवित होते ढील दे ढील दे ढील दे ढील दे पकड पकड अशी उगायची हे बा अशी हे बा हे पतंग फाटली बेटा हे बघ हे पतंग फाटली बघ दाखव त्या मित्रांनो पतंग फाटलेली आहे इथे पतंग फाटलेली आहे कायदेशीर एकदम हे बघा पतंग फाटली आमची बेटा पतंग फाटली ना आपली बेटा हे घे चल हे घे उडव तू आता इथे ये इथे ये पकड तर मित्रांनो हे बघा इथे पतंग आमची फाटलेली आहे बघा है ना बेटा चला आता जरा मांजा लपटायच्या घाईमध्ये बसतो फिरकी जाम काय मांजा लपटायला सांगितलं तर फिरकीच पाडली आपल्या भाषेत लपटतो फटाफट आणि बच्चा बघा तिथे कसा खेळतो वेदान काय करतो बेटा काय करतो हा उडव उडव पतंग फाटली मग आता दुसरी घ्यायची का रे मग उडवच लवकर उडी उडी जाय उडी उडी